सोलापूर विभागातून आठवड्यातून एकदा धावणाऱ्या यशवंतपूर अहमदाबाद फेस्टिवल एक्सप्रेसवर दगडफेक करत दरोडा टाकण्यात आला. ही घटना काल सोमवारी पहाटे 3:30 सुमारास घडली. रविवारी मध्यरात्री कर्नाटकच्या यशवंतपूरहून ही गाडी अहमदाबादला निघाली होती. बोरोटीजवळ आल्यानंतर अलीकडे दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणा बंद पाडून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबताच अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी खिडकीजवळ जाऊन महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्स, मोबाईल हँडसेट लुटले. या घटनेची माहिती कळताच लोहमार्ग पोलिसांनी धाव घेतली. लोहमार्ग विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक प्रवीण चौगुले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेच्या तपासाला वेग देण्यात आला आहे अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे. नमस्कार. काल यशवंतपूर अहमदाबाद जी ट्रेन होती ती गुलबर्ग्यावरनं निघाल्यानंतर सोलापूर हद्दीत बोराटी इथे आल्यानंतर काही अज्ञात इसमांनी सिग्नल कटिंग करून, रेल्वेचं जे सिग्नल असतात ते सिग्नल कटिंग करून सदर ट्रेन थांबल्यानंतर एक 7 ते 8 इसमांनी काही चेन स्नॅचिंगचे, पर्स चोरीचे असे प्रकार हा सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोराटी येथे घडलेला आहे. सदर प्रकरणात 7 ते 8 इसम सध्या तरी त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आलेली आहे. जे काही फिर्यादी होते किंवा ज्यांचा काही माल गेलेला होता, सदर जे काही फिर्यादी होते त्यांना सोलापूर पोलीस स्टेशन, सोलापूर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर उतरवून घेण्यात आले व त्यांची सविस्तर अशी फिर्याद घेण्यात आलेली आहे. सदरबाबतचा जो तपास आहे तो सोलापूर पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत प्रभारी अधिकारी गवळी हे करत आहेत. काही तपासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या टीम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तशा सोलापूर पोलीस स्टेशनच्या ज्या टीम आहेत त्या वेगवेगळ्या दिशेने सध्या पाठवण्यात आलेल्या आहेत. ह्या टीमचं काम चांगलं चालू आहे. लवकरच हा गुन्हा उघडीस येईल असा आम्हाला विश्वास आहे. काही टेक्निकल बाबींच्या दृष्टीने तसेच काही गुप्त बातमीदारांच्या मार्फतीने आम्ही हा गुन्हा लवकरात लवकर उघडीस आणू.